लक्ष वेधकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझी वसुंधरा या अभियानातून वर्धा शहरातील हरीश शहर स्मार्ट शहरकडे वाटचाल. शासन निर्णयानुसार निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूर्वक जीवनपद्धती अवलंबविण्यासाठी माझी वसुंधरा अभियान दिनांक 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवायचे आहे. त्या अनुषंगाने नगर परिषद वर्धेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. देशातील काही मोजक्या शहराला ही योजना मिळाल्याने ती राबवणे आवश्यक होती. आपल्याला कार्यकाळात कायम नवीन काही करण्यात आपला निर्धार असतो त्यावेळी माझी वसुंधरा हे अभियान शहरात राबविण्यात येणार असून यातून घर आणि दुकानाची रेटिंग देण्यात येणार आहे. हा प्रयोग राज्यात प्रथमच वर्धा नगरपालिका करीत असल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली. कल्पना आहे की वर्धा शहराची जी वाटचाल आहे ती हरित क्षेत्र विकसित करणे स्मार्ट सिटीच्या डायरेक्शनने आपण काम करतो आणि या अनुषंगाने निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत जीवन पद्धती आपण सगळ्यांनी अवलंब करावा यासाठी आपण माझी वसुंधरा अभियान असं या ठिकाणी आपण राबवतो. या अभियानाच्या माध्यमातून वर्धा शहरामध्ये आपण अशी सगळी जी घरे असेल किंवा जे अपार्टमेंट असेल त्यांना आपण त्या ठिकाणी रेटिंग देणार आहोत. दुकान असेल, घर असेल, अपार्टमेंट असेल त्याला आपण रेटिंग देणार आहोत 3 स्टार 5 स्टार 7 स्टार. आता ही गोष्ट करण्याची म्हणजे आवश्यकता काय असं जर आपण विचार केला तर लोकांनी निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गप्रेमी व्हावं आणि ज्याच्या माध्यमातून शहरामध्ये हरित क्षेत्र विकास व्हावं हा याचा मागचा मूळ उद्देश आहे. आपण जसे जी घरं असेल जे लोक घरीच कंपोस्टिंग कचऱ्याचं जर कंपोस्टिंग करत असेल तर त्यांना त्या ठिकाणी आपण 350 रुपये अनुदान आणि 2% त्यांना मालमत्ता करामध्ये सूट देणार आहोत. सोबत जसं रेन वॉटर असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग करत असेल तर त्यांना आपण जवळपास 1500 रुपये अनुदान आणि मालमत्ता करामध्ये 2% आपण सूट देणार आहोत. सौर ऊर्जेचा वापर करत असेल किंवा असे जे उपक्रम असेल, यंत्र असेल जसं वॉशिंग मशीन असेल, एसी असेल, अशा प्रकारच्या जर जास्तीत जास्त जर त्यांनी यंत्रांचा जर वापर जर केला ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सुद्धा सेव्ह होते आणि सौर ऊर्जेचा जर वापर केला तर त्यांना सुद्धा आपण सूट तर देतोच आहे, परंतु त्यांना जो डेव्हलपमेंट चार्ज जो पडतो त्या डेव्हलपमेंट चार्जमध्ये सुद्धा आपण 10% सूट देणार आहोत. सोबतच या हे सगळं जे आहे अभियान म्हणून राबवण्याची नितांत गरज आहे. मग आठवड्यातून लोकांनी वाहनांचा एक दिवस तरी वाहनांचा वापर करू नये, या वाहनांचा कमीत कमी वापर करावा. आठवड्यातून एक दिवस तरी आपण किमान सायकलनी सगळीकडे प्रवास केला पाहिजे, सायकलनी आपली कामं केली पाहिजे, आपली सायकल चालवली पाहिजे. त्याच्या माध्यमातून पोल्युशन सुद्धा कंट्रोलमध्ये राहील, पोल्युशन सुद्धा कमी होईल. अशा प्रकारचे विविध उपक्रम आपण याच्या माध्यमातून राबवतो आहे. सोबतच पुष्प प्रदर्शनी असेल किंवा इतर ज्या काही अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहे त्यासुद्धा आपण या ठिकाणी त्याचं आयोजन करणार आहे, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला आपल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची दैनंदिन सवय पडावी आणि एक समाजाचा एक विकास व्हावा, शहर आपलं स्वच्छ आणि सुंदर दिसावं या दृष्टिकोनातून आपण आपला हा प्रयत्न आहे. या अनुषंगाने आम्ही या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हा ठरावसुद्धा पारित केलेला आहे आणि या अभियानाचा आपण या ठिकाणी शुभारंभ करतो आहे. माझी वर्धेकरां सर्व वर्धेकरांना सुजाण नागरिकांना सर्व जनतेंना बंधू भगिनींना अशी विनंती करतो की त्यांनी या अभियानामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपला सहयोग आपला सहभाग नोंदवावा. आपल्याला कल्पना आहे वर्धा शहरातले सगळे जे NGOs आहे त्यांनी कोविडमध्ये तसं खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, तर सगळ्या NGOनी सुद्धा या अभियानामध्ये सामील व्हावं
लोकांपर्यंत जावं आणि ते अभियान जे आहे आपलं वर्धा शहराचं जे अभियान आहे यशस्वी करावं असं मी या प्रसंगी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. थँक यू. प्लीज फॉलो मी. क्यों फंस गए ना? इन्वेस्टमेंट ऐसा करो जहां रिटर्न्स के साथ आजादी हो, ना कि लॉक इन. इन्वेस्ट इन गोल्ड, इन्वेस्ट इन फ्यूचर.